कॉस्ट पेक्षा तुमच्या डिझाईन आणि त्याचे ॲस्थेटिक जॉमेट्री आणि लुक फील आणि तुमच्या नंबर ऑफ मॅन आवर्स जे जातात ते जास्त इम्पॉर्टंट असतात. एखादं डिझाईन करायला तुम्हाला 10 तास लागतात, एखादं डिझाईन तुमचं 3 तास असेल, ते काही टाईमलाईन असतं, राईट. तुम्ही जेवढी त्याच्यात बेसिकली एनर्जी अँड टाईम टाकता त्याच्या बेसिसवर तुमचं पर आवरचा रेट ठरला पाहिजे, राईट. फॉर एक्झाम्पल तू म्हटलंस की मला ती, मी जर का आज फॅक्टरीमध्ये जाऊन काम केलं तर मला महिन्याचे 20,000 रुपये पगार मिळेल, तुझं ते किती झाले? दिवसाचे किती झाले? 20,000 रुपये महिन्याचे मध्ये दिवसाचे किती पगार होते? अप्रॉक्सिमेटली 600 रुपये. 600 रुपये जर का तुला दिवसाचे मिळू शकले आणि मग तू याच्यामध्ये तुमचं 2 दिवसाचं काम केलं किंवा 3 दिवसाचं काम केलं, काय डोक्यात येणार पाहिजे? आयडियली मला 1800 मिळाल, बरोबर. पण तुला एका आयटम वर तिथे 1800 रुपये नाही होणार, तिकडे 2-3 आयटम केले असे, बरोबर. त्याप्रमाणे ते कॉस्टिंग झालं. आणि मग डिझाईनला काही कॉस्ट नसते. विकत घेणाऱ्याला आवडलं तर तो 2000 पण देईल आणि नाही आवडलं तर सांगेल मला 4 टक्के, आहे की नाही. सो हे एक लक्षात ठेवायचं. आय एम शुअर तुम्ही ह्याच्यात सगळं फोकस करतच असाल एज्युकेशन, तुमचा एफर्ट फॅक्टर हा इम्पॉर्टंट. मग पटकन मॅडम सर का कोण असं चांगला कस्टमर सापडला तर काय करणार? मॅडम वाईट करता.